Now, let's start with our second lesson, Vitiyaha Patha Avyaya Mala. Kanthasthi Karanartham. Here it is mentioned, Kanthasthi Karanartham. It means that you have to by heart this, you have to learn this. Manje tumhala hi ji kavita Avyaya Mala ahe, ti paath karayachi ahe. Bhashasu Mukhya Madhura Divya Girvana Bharati. तस्याम ही काव्यम मधुरम तस्मात अपि सुभाषितम भाषासु मुख्य मधुरा अमंग ऑल दी लैंग्वेजेस विच इज अ स्वीटेस्ट लैंग्वेज गिरुवाण भारती संस्कृत भाषा इज दी स्वीटेस्ट लैंग्वेज संस्कृत लैंग्वेज इज द स्वीटेस्ट लैंग्वेज इन ऑल दीज लैंग्वेजेस तस्याम ही काव्यम मधुरम तस्मात अपि सुभाषितम इन दिस लैंग्वेज ऑल दी काव्य All the prose are very sweet. Subhashitam and one of them is Subhashitam. So we will start with the Subhashitam now. Subhashitam nama shobhanam bhashitam. Subhashita manje shobhanam manje khup chhan bolna. Okay. So these verses are called as Subhashita. Sanskruta sahitya vipulani Subhashitani santi. In Sanskrit literature there are so many Subhashitani. अल्पाक्षरत्वम सुभाषितानाम वैशिष्ट्यम सी दी सुभाषिता आर हैविंग दी सुभाषितास आर हैविंग वेरी लेस वर्ड्स बट दे आर हैविंग अ ग्रेट मीनिंग मधुराणी गेयानी अर्थपूर्णानी एतानी सुभाषितानी ऑल दीज सुभाषित दे आर वेरी स्वीट दे आर वेरी मीनिंगफुल सुभाषितानाम पठनेन वाणी सुसंस्कृता निर्दोषाच भवति सो व्हेनेवर यू लर्न दिस सुभाषित योर लैंग्वेज और योर स्पीच इट गेट्स वेरी परफेक्ट एंड विदाउट एनी मिस्टेक वक्तृत्व कलायां निपुणता संपादनार्थम उत्कृष्ट निबंध लेखनार्थम तानी अतीव उपयुक्तानि So these Subhashitani are very useful for your elocution, for writing Nibandha, means for writing the essay. These are very useful. Ataha, Iyam Subhashitanam Mala Chhatraihi Avashyam Kanthe Dharaniyaha. And that is why all these Subhashitani, these students Chhatrai, Subhashita, Subhashitanam Mala, means all these Subhashitani, छात्रैहि अवश्यं कंठे धारणीयः स्टूडेंट्स शुड ऑलवेज एंड डेफिनेटली दे शुड बाय हार्ट दिस सो ऑल दीज वर्सेस हैव टू बी लर्नड बाय हार्ट बाय ऑल द स्टूडेंट्स सो लेट्स स्टार्ट विद द सुभाषितानि श्रोत्रुं कर्णौ वक्तुं आस्यं सुहास्यं घ्रातुं घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तं येन सृष्टं स पातु हियर वी आर सेइंग थैंक्स टू द गॉड हु हैज गिवन अस श्रोत्रुं कर्णौ ही हैज गिवन अस श्रोतुं श्रोतुं मीन्स व्हाट टू हियर श्रोतुं कर्णौ कर्णौ कर्णम कर्णः कर्णौ कर्णः कर्ण कर्ण मीन्स दोन कान आपल्याला दिलेले आहेत ना श्रोतुं ऐकण्यासाठी सो टू हियर ही हॅज गिवन अस टू इयर्स वक्तुं आस्यं सुहास्यं ही हॅज गिवन अस आस्यं आस्यं मीन्स ही हॅज गिवन अस दी माउथ फॉर व्हॉट वक्तुं वक्तुं टू स्पीक ही हॅज गिवन अस अ माउथ टू स्पीक सुहास्यम इवन फॉर अ स्माइल विथ अ प्लीजेंट स्माइल घ्रातुम घ्राणम व्हाट ही हैज गिवन टू स्मेल ही हैज गिवन अस ए नोज पादयुग्मम विहर्तुम ही हैज गिवन अस टू लेग्स टू वेंडर टू रोम हियर एंड देयर द्रष्टुम नेत्रे द्रष्टुम टू सी ही हैज गिवन अस टू आईज हस्तयुग्मं च दातुं दातुं टू गिव समथिंग टू एनीवन ही हैज गिवन अस हस्तयुग्मं ही हैज गिवन अस टू हैंड्स टू गिव
ध्यातुं चित्तम टू मेडिटेट ही हैज गिवन अस माइंड येन सृष्टम स पातुः. सो हु हैज क्रिएटेड दिस एंटायर सृष्टम, हु हैज क्रिएटेड दिस एंटायर सृष्टि और नेचर, दैट गॉड स पातु मीन्स ही शुड प्रोटेक्ट मी, ही मे दिस गॉड प्रोटेक्ट मी. So what this Subhashitkar is saying, he is saying that the God who has created this entire nature or entire universe, he should protect me. He has given me Shrotum Karnau, he has given me 2 ears to listen, to hear. Vaktum Asyam Suhasyam, Suhasyam, with a pleasant smile, he has given us a mouth to speak. He has given us a nose to smell. Ghratum ghranam. Ghratum means to smell a ghranam. Ghranam means a nose. He has given us a nose to smell. Pada yugmam vihartum. To roam here and there, he has given us pada yugmam. 2 legs to wander, to walk. He has given us 2 legs. Drashtum netre. To see, to watch, he has given us 2 eyes. Hasta yugmam, yugmam means again 2 hands. Hasta, hasta means hands. He has given us 2 hands. Cha datum, datum, dan karnyasathi. Itaranna goshti denyasathi. To give, to donate, he has given us 2 hands. Dhyatum chittam, to meditate, he has given us a mind. Yena means the God who has given us all these things, he may protect us. Now, next one. Gunaha kurvanti dutatvam durepi vasatam satam ketaki gandham agraya swayam ayanti shatpadaha. Dure vasatam api satam means satam. Satam means the good people. Though they are living far away, gunaha dutatvam kurvanti, their virtues do the work of the messenger. Even though these good people are staying very away, very far away, म्हणजे चांगले माणसं कितीही लांब राहत असली तरी सुद्धा त्यांचे जे गुण आहेत ना, ते त्यांचे एक दूत, दूत म्हणजे मेसेंजर, ऍज अ मेसेंजर ते काम करतात. जसं आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय, केतकी गंधम आग्राय स्वयं आयांति षटपदाः. केतकी गंधम, केतकी मीन्स केतकी फ्लावर, केतकी गंधम, फ्रॅग्रन्स ऑफ केतकी फ्लावर. हॅविंग स्मेल्ड द फ्रॅग्रन्स ऑफ केतकी फ्लावर, द बीज स्पॉन्टेनियसली कम टू इट. म्हणजे केतकीचं फूल कितीही लांब असलं तरी सुद्धा ते जे मधुपान करण्यासाठी भ्रमर तिथे स्वतः आपोआप धावून येतो. म्हणजे असं की माणसामध्ये जे काही चांगले गुण आहेत ते गुण त्याचे एक मेसेंजर आहेत. सो दूरे, म्हणून त्यांनी उदाहरण दिले की गुणाहा दूतत्वम कुरवंती, कुरवंती मीन्स दिस गुणा और वी कॅन से दी वर्च्यूज, दे आर वर्किंग एज अ मेसेंजर ऑफ द पीपल और ऑफ द गुड पीपल दो दे आर लिविंग बिहाइंड. फॉर एग्जाम्पल युअर केतकी गंधम, केतकी द फ्रेग्रन्स ऑफ द केतकी फ्लावर. Though that Ketaki flower is very far away from that Shatpadaha. Shatpadaha means bee. Though that honey bee is very far away from that Ketaki flower, but still because of that fragrance, that honey bee spontaneously come to that Ketaki flower, or he reaches to that Ketaki flower spontaneously. So here the Ketaki Gandham is working as a messenger. म्हणजे माणसामध्ये गुण कितीही चांगले असले, माणसामध्ये जे गुण आहेत ते नेहमीच त्या माणसाचे एक दूत आहेत. जसं केतकीचा जो गंध आहे तो त्या केतकीच्या फुलाचा एक दूत आहे की त्याच्यामुळे लांब असलेला भ्रमर किंवा भुंगा किंवा बी त्याच्याकडे आकर्षित होतो. म्हणजे त्याच्यातलं हे चांगलं वैशिष्ट्य आहे की त्या गंधामुळे तो भ्रमर तिथे आकर्षित होतो. तसं सज्जन माणसं कितीही लांब असली तरी त्यांच्यातील गुणांमुळे
लोक मात्र नेहमीच त्यांच्याकडे आकर्षित होतात. भुक्त्वा तृणानि शुष्काणि पित्वा तोयम् जलाशयात् दुग्धम यच्छन्ति लोकेभ्यः धेनवो लोकमातरः. इथे आपण गाईबद्दल किंवा गोमातेचं आपण वैशिष्ट्य बघणार आहोत. सो भुक्त्वा तृणानि, गाय जी आहे जी आपल्याला दूध देते, आपल्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही. ए काऊ गिव्ज अस मिल्क अँड इन रिटर्न शी डझंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम अस. सो युअर अ सुभाषित बेस्ड ऑन दीज काऊ इज गिवन भुक्त्वा तृणानि शुष्काणि मीन्स वॉट शी हॅविंग इटन. भुक्त्वा मीन्स हॅविंग इटन, तृणानि शुष्काणि वॉट शी इट्स eaten dry grass. Truna means grass, shushka dry. Having eaten dry grass and pitva toyam jalashaya, having drunk water from the lake, tugdham yachanti lokebhyah, cow give the milk to the people, dhenavah lokamatarah, and they are indeed the mothers of the people. Dhenavah lokamatarah, they are indeed the मदर्स ऑफ द पीपल मीन्स दे डोंट एक्सपेक्ट, लाईक मदर, आई आपल्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा कधीच करत नाही, सतत आपल्याला प्रत्येक गोष्टी देतच असते. तसंच गाय सुद्धा आहे, गाय सुद्धा आपल्याला दूध देते, ती आपल्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. स्वतः मात्र शुष्क गवत, शुष्क तृणानी म्हणजे सुकलेलं वाळलेलं गवत खाते, जलाशयातलं पाणी पिते, पण लोकांना मात्र दूध देते आणि म्हणूनच ती खरंच लोकमाता होय. So having eaten a dry grass and having drunk water from the lake, dugdham yachanti lokebhyah, manje hi je dhenu ahe, dhenu manje gomata, hi nehmis dusryana dudh dete. Cows give the milk to the people and really they are lokamatarah, means they are the mother of the people. Karokhar ti lokanchi mataach ahe. कारण ती कुठल्याच गोष्टीची आपल्याकडून कधीही अपेक्षा करत नाही, उलट स्वतः वाळलेलं गवत खाते, स्वतः ते जलाशयातलं पाणी पिते, तरी सुद्धा लोकांना मात्र अतिशय पौष्टिक असं दूध देते. खरोखरच ती आपली लोकमात, आपली सगळ्यांची माताच होय. यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात, द्वितीया स्याम अहम कथम. सो हियर यस्य, यस्य मीन्स यस्य, ज्याची, षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय, षष्ठी विहस्य आणि चतुर्थी विहाय, अहम कथम द्वितीया स्यात, द्वितीया स्यामः कथम. म्हणजे असं म्हटलंय की अहम कथम द्वितीया स्यात, हाऊ शाल आय बी द वाईफ ऑफ दी वन फॉर हुम विहस्य इज अ जेनेटिव केस and vihaya is a dative case, and aham as well as katham are the forms of aham as well as katham are the forms of the accusative case. म्हणजे ज्याच्यासाठी षष्ठी आणि चतुर्थी विहस्य आणि विहाय आहेत, आणि द्वितीया स्यात, द्वितीया स्यामहम कथम, म्हणजे अहम ही द्वितीया आहे आणि कथम ही सुद्धा द्वितीया आहे. So how shall I be the wife of the one for whom vihasya is for shashti, vihaya is for chaturthi, but aham and katham both are for accusative case, means for both are used for dvitiya. Next one, sthana bhrashta na shobhante dantaha kesha nakhanaraha iti vidnyaya matiman स्वस्थानम न परित्यजेत. सो हियर द इम्पॉर्टन्स ऑफ द प्लेस इज गिवन. स्थान भ्रष्टाः वन्स दे आर रिमूव्ड, हु दंताः, दंताः मीन्स टीथ, केशः हेअर, नखः नेल, अँड नराः ह्युमन बीइंग्स. वन्स दे आर रिमूव्ड फ्रॉम देअर प्लेस, स्थान भ्रष्टा, then na shobhante means they do not look beautiful, means once the teeth, once the hair, once the
nails and the human beings. When they are removed from their place, they don't look beautiful. That is why iti vidnyaya matiman swasthanam nyo parityajin. So iti vidnyaya, keeping this in mind, matimanam, matiman means a intelligent person, swasthanam na parityajet. Person should not give up his or her place. म्हणजे एकदा का आपण जागेवरनं दात, केस, नख किंवा माणसं यांना जर त्यांच्या मूळ जागेपासून दूर केलं तर ते शोभून दिसत नाही. म्हणजे दात हे फक्त तोंडातच व्यवस्थित दिसतात, केस हे फक्त डोक्यावरच छान दिसतात, नख ही फक्त बोटांवरच छान दिसतात आणि माणसं फक्त त्यांच्या पदापुरतीच छान दिसतात. जर का या गोष्टी त्यांच्या जागेपासून विलग केल्या तर त्या शोभून दिसत नाहीत. त्यानुसार हुशार माणसाने विज्ञान या मतिमान म्हणजे कीपिंग दिस इन माइंड, मतिमान हुशार माणसाने इंटेलिजंट पर्सन शुड नॉट गिव अप हिज ऑर हर प्लेस. हुशार माणसाने बुद्धिमान माणसाने याचा विचार करून स्वतःची जागा कधीच सोडू नये. कारण एकदा का माणसाने त्याची जागा सोडली की नंतर त्याला तेवढाच मान मिळत नाही, पूर्वी एवढाच मान मिळत नाही. म्हणून माणसाने स्वतःची जागा कधीही सोडू नये. तर ही सुभाषित माला जी आहे ती तुम्हाला पाठ करायची आहे. पहिल्या सुभाषितात काय म्हटले त्यांनी की ज्या परमेश्वराने आपल्याला श्रोतुम कर्णव कान दिलेले आहेत ऐकण्यासाठी, गोड हसण्यासाठी, बोलण्यासाठी हास्यम म्हणजे आपल्याला मुख दिलेला आहे ऐकण्यासाठी, घ्रातुम घ्राणम म्हणजे त्याने वास घेण्यासाठी, सुवास सुगंध घेण्यासाठी नाक दिलंय, फिरण्यासाठी पाय दिलेले आहेत, पाहण्यासाठी डोळे दिले आहेत आणि दान करण्यासाठी हात दिलेले आहेत, किंवा ध्यान करण्यासाठी ज्याने आपल्याला चित्त मन दिलंय त्या परमेश्वराचे मी आभार मानतो आणि त्या परमेश्वराने माझं सदैव रक्षण करावं अशी मी प्रार्थना करतो. दुसऱ्या सुभाषितात काय म्हटलंय की माणसाचे जे गुण आहेत ना ते त्याचे दूत असतात. मीन्स द वर्च्यूज ऑफ अ पर्सन दे वर्क लाईक मेसेंजर. माणूस कितीही लांब असला ना तरी सुद्धा त्याचे जे गुण आहेत ते नेहमी त्याला त्या माणसाकडे लोकांना इतरांना आकर्षित करतात. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिले केतकी. केतकी म्हणजे केवडा. तर केतकी केवड्याला इतका सुगंध असतो की भ्रमर स्वतः त्याच्याकडे आकर्षित होतो. म्हणजेच केतकीला केवड्याला स्वतःहून कुठे जावं लागत नाही. तसंच हुशार माणसं किंवा जी गुणवान माणसं आहेत त्यांच्यापर्यंत त्यांचे जे गुण आहेत तेच लोकांना आकर्षित करतात. त्यामुळे ही माणसं कितीही लांब असली तरी सुद्धा त्यांच्या गुणांमुळे इतर लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. पुढचं म्हटलंय की गाय जी आहे तिला आपण सगळेजण लोकमाता म्हणतो. खरोखरच ती आपली माता आहे कारण ती स्वतः कोरडं गवत खाते, जलाशयातलं पाणी पिते, लोकांना दूध देते आणि म्हणूनच ती आपल्या सगळ्यांची माता होय. ती आपल्याकडून कुठल्याही गोष्टीची कधीच अपेक्षा ठेवत नाही. चौथ्या श्लोकामध्ये म्हटले की ज्याची षष्ठी चतुर्थी विहस्य आणि विहाय. विहस्य ही षष्ठी आहे, विहाय चतुर्थी आहे आणि अहम ही द्वितीय आहे. तर मग हाऊ शाल आय बी द वाईफ ऑफ द वन फॉर हुम विहस्य इज अ जेनेटिव्ह केस, विहाय इज द डेटिव्ह केस अँड अहम एज वेल एज कथम आर फॉर्म ऑफ द मी आणि कथम, कथा या दोन्ही गोष्टी द्वितीयमध्ये आहेत. स्थान भ्रष्टाः न शोभन्ते दन्ताः केशा नखा नराहा इति विज्ञाय मतिमान स्वस्थानम न परित्यजेत. माणसाने कधीही स्वतःची जागा सोडू नये कारण एकदा का तो त्याच्या जागेपासून विलग झाला तर तो शोभून दिसत नाही. जसं दात, केस, नख किंवा माणूस स्वतःच्या जागेपासून वेगळा झाल्यावर तो शोभून दिसत नाही आणि या गोष्टीचा विचार करून माणसाने स्वतःची जागा कधीही सोडू नये. सुप्रभातम. गुड मॉर्निंग डियर फ्रेंड्स.
अद्य वयं सर्वे तृतीयः पाठः किं मिथ्या किं वास्तवं पठामः. सो किं मिथ्या किं वास्तवं, किं मीन्स् वाट्, मिथ्या मिथ्या इज फॉल्स, देन वास्तवं वास्तवं मीन्स रियल. सो वॉट इज फॉल्स एंड वॉट इज रियल. सो लेट्स स्टार्ट विद द थर्ड लेसन. किं मिथ्या किं वास्तवं, वॉट इज फॉल्स, किं मीन्स वॉट, मिथ्या मिथ्या मीन्स फॉल्स, एंड किं वास्तवं वॉट इज रियल. आधुनिकं तंत्रज्ञानं मानवस्य कृते भौतिक विकासस्य विस्तीर्णं क्षेत्रं उद्घाटयति इति तु सत्यं एव. सो एज वी ऑल नो दिस मॉडर्न टेक्नोलॉजी हैज अनडाउटेडली ओपन्ड अप द न्यू होरिजॉन्स फॉर द मटेरियल प्रोग्रेस. सो बिकॉज ऑफ दिस न्यू टेक्नोलॉजी वी आर डूइंग ऑल द थिंग्स वेरी इजीली, एंड दिस टेक्नोलॉजी हैज मेड अस अवर लाइफ सो कंफर्टेबल. तथापि तंत्रज्ञान साधनानां अत्यधिक उपयोगः नूतनान् प्रश्नान् विघ्नान् सामाजिक समस्याः च निर्माति. यस, बट दिस द यूज ऑफ दिस टेक्नोलॉजिकल वेरियस इंस्ट्रूमेंट्स अत्यधिक उपयोगः, अत्यधिक मीन्स एक्सेसिव यूज ऑफ दीज तंत्रज्ञान साधन, मीन्स एक्सेसिव यूज ऑफ दीज गैजेट्स. साधन मीन्स गैजेट्स. एक्चुअली वॉट इज हैपनिंग, वी आर यूजिंग दीज गैजेट्स इन एक्सेसिव मैनर सो दैट नूतनान प्रश्नान, सो इट इज क्रिएटिंग सो मेनी न्यू क्वेश्चंस, विघ्नान इट इज क्रिएटिंग सो मेनी प्रॉब्लम्स, सामाजिक समस्या, वेरियस सोशल प्रॉब्लम्स एज वेल. मिथ्या तथा च वास्तवम एतयोः मध्ये भेदः ज्ञातव्य अस्माभिः. सो हियर द ऑथर इज सेइंग अस, ऑथर इज गाइडिंग अस दैट वी शुड नो द भेदः. भेदः मीन्स द डिफरेंस बिटवीन व्हाट इज रियल वन एंड व्हाट इज फॉल्स वन. सो मिथ्या मीन्स फॉल्स एंड व्हाट इज रियल वन. वी शुड नो द भेदः. ज्ञातव्य मीन्स वी शुड नो, भेदः मीन्स difference. So we should know the difference between these two, what is real and what is virtual. Adhunika kalasya iyam eva avashyakta. So this is the need of the modern time. Adhunika kal means modern time. Iyam eva avashyakta, this is the need. So this is the need of the modern time, means we should know what is virtual and what is real. Whatever the apps we are using, some of the apps are really virtual, but they are so attractive that we spend our lot of time and we forget our important work. We are forgetting our important work as well as we are becoming very lazy because of this virtual world. Now here, Tanaya is a representative of all the new generation. The images on her mobile phone screen attract her. So she prefers the virtual reality to the real life. This girl realizes her mistake at the end of this lesson. So this lesson is written by Shrimati Mugdha Rizvi. So let's start with the lesson. Trayodasha Varshiya Tanaya Sukhasande Upavishya Ekena Hastena Kurkurikam Khadati. So Trayodasha Varshiya, Trayodasha means 13 years. So Tanaya is of 13 years age. So a 13 years age old Tanaya, she is sitting, upavishya means sitting on sukhasande. Sukhasande means on a porch or on a couch or on a sofa. So she is sitting on a sofa set. Upavishya means sitting on a sofa set. Ekena hastena, she is eating, hastena with the hand, some kurkurika. Kurkurika means some crunchy snack items, some crunchy snack item. So she is eating some crunchy items with one hand, sitting on a sofa. Sukhasande means sofa. तर एक तनया नावाची मुलगी आहे जी 13 वर्षाची आहे. ती आपल्या सोफ्यावर बसून एका हाताने कुरकुरीका खाते. अपरेण हस्तेन, अपर म्हणजे दुसऱ्या एका हाताने, विथ द अदर हँड चलभाषम चालयति. सी मोबाईल फोन, युअर मोबाईल फोन इज देअर इन हर हँड. चलभाषम चालयति, सो शी इज यूजिंग मोबाईल फोन, मोबाईल फोन और सेल फोन विथ द अदर हँड. तदानीं द्वारघंटिकाम् आकर्ण्य माता द्वारम् उद्घाटयति. एट द सेम टाइम द्वारघंटिका मीन्स वॉट, डोरबेल.
So, hearing a doorbell, her mother opens the door. माता द्वारा उद्घाटयति. Her mother opens the उद्घाटयति means opens the door. द्वारम means door. So, hearing the doorbell, her mother opens the door. तिची आई घराची बेल वाजल्यावरती दरवाजा उघडते. तनयायाः सौख्यौ द्वारे एव स्थित्वा ताम आवयत. तनयाच्या दोन मैत्रिणी असतात. सौख्यौ, सौख्य म्हणजे दोघी मैत्रिणी. सो टू ऑफ हर फ्रेंड्स ऑफ तनया, टू फ्रेंड्स ऑफ तनया कॉल हर स्टँडिंग ऍट द डोर. स्थित्वा मीन्स स्टँडिंग ऍट द, स्थित्वा मीन्स स्टँडिंग, द्वारे मीन्स डोर. सो दे आर स्टँडिंग ऍट द डोर अँड दे आर कॉलिंग हर, दे आर टेलिंग हर. What they are telling her, listen. Shruti hi tanaye satvaram kridanaya agaccha bahi khelamah. So Shruti is saying that tanaye, o tanaya, come soon, satvaram, satvaram means soon. Laukar ye kridanaya agaccha, kridanaya to play, khelnya sathi agaccha ye bahi hi khelamah. Apan bahir khelu ya, will play outside. Bahi manje bahir, khelamah will play. So she is saying that come on, Tanaya, will play outside. Tanaya says, aham gruhe eva khelami. Kay mhante ti? Aham gruhe eva khelami. Mi na gharatach khelte. So I am playing at the home itself. Now, Rajasi is saying, kim khelasi? What are you playing? Aga tu kay khelti es? Tanaya says, chala bhasham darshayitva. Now she is showing her cell phone to them. एतस्मिन् चलभाषे यष्टि कंदुक क्रीडा, पाद कंदुक क्रीडा, वाहन क्रीडा, पत्र क्रीडा, चतुरंग क्रीडा इत्यादयः सर्वाः क्रीडाः सन्ति. सो व्हाट इज सेइंग दैट शी इज शोइंग हर मोबाइल फोन टू देम, टू हर फ्रेंड्स श्रुति एंड राजसी. दीज आर टू फ्रेंड्स. सो शी इज सेइंग दैट एतस्मिन् चलभाषे, इन दिस मोबाइल फोन ऑल द गेम्स आर देयर. नाउ व्हिच गेम्स? यष्टि कंदुक क्रीडा. व्हाट इज यष्टि कंदुक क्रीडा? मीन्स क्रिकेट. ओके, यष्टि मीन्स बैट, कंदुक मीन्स बॉल. सो बैट बॉल मीन्स क्रिकेट. देन पाद कंदुक क्रीडा. पाद मीन्स फुट, कंदुक मीन्स बॉल प्ले. सो इट इज फुटबॉल. देन वाहन न क्रीडा, पत्र क्रीडा. वाहन क्रीडा मीन्स कार रेस. पत्र क्रीडा, पत्र क्रीडा दैट इज प्लेइंग कार्ड्स. देन चतुरंग क्रीडा, चतुरंग चेस इत्यादयः सर्वाः क्रीडाः सन्ति. सो एक्सेट्रा ऑल द गेम्स आर, ऑल द गेम्स आर देयर. क्रीडांगणं गत्वा खेलनस्य आवश्यकता एव नास्ति. आता ती काय म्हणतेय? सो देयर इज नो नीड टू गो ऍट प्लेग्राउंड. क्रीडांगणं मीन्स प्लेग्राउंड. गत्वा खेलनस्य, म्हणजे तिथे जाऊन आता खरोखर खेळण्याची काही गरजच नाहीये. क्रीडांगणं गत्वा खेलनस्य आवश्यकता न एव अस्ति. There is no absolutely need to go to the playground for playing games over there. Aham na agachami. Mi tar kahi yet nahi. I am not coming. Saukhyo kridartham nirgachata. So now what? Now what happens? Her two of her friends, they go for playing. So te doghi jani jatat. Saukhyo kridartham nirgachata. So her two friends, they exit for playing. माता पाकगृहं गच्छति. सो नाउ मदर गोज इन टू द किचन. तनया चलभाषे युद्ध क्रीडायां मग्ना. नाउ सी व्हाट शी इज प्लेइंग. युद्ध क्रीडा मीन्स शी इज प्लेइंग सम गेम ऑफ वॉर ऑन हर मोबाइल फोन. चलभाषे मीन्स ऑन हर मोबाइल फोन. नाउ शी इज बिजी विथ दैट गेम विच इज रिगार्डिंग सम वॉर ऑन हर मोबाइल फोन. नाउ तनया स्वगतम. She is saying to herself, etasyam kridayam eshah sainikah mrutah aparah cha maraniyah. So this soldier is killed in this game and the other is to be killed. Etasyam kridayam. So in this game, a soldier is etasya sainikah mrutah. Mrutah is killed. So this soldier is killed, aparah cha maraniyah, and other is to be killed. सर्वे सैनिका मृतः. ऑल दी सोल्जर्स आर किल्ड. सगळ्या सैनिकांना मारलंय. हे जीतम मया. द गेम इज ओवर. हे आय हॅव वॉन. हे जीतम मया. आय हॅव वॉन.
and khelah samaptah. So the game is over now. Tanaya paka gruham gachati. See, she is so happy now because she has killed all the soldiers. So she is happy that she is the winner in the game. Now tanaya paka gruham gachati. So she is going to the kitchen. Amba bubukshitasmi. Now she is saying to her mother, "Mother, I am hungry." Bubukshita means hungry. I am hungry right now. Now what her mother says? Mata says, "Tanaye mama chala bhashe etani chaya chitrani pashya." Tanaye, oh Tanaya, mama chala bhashe, in my mobile phone, etani chaya chitrani pashya. Etani chaya chitrani means these photographs. Pashya, see these photographs on my mobile phone. Now Tanaya khatya padarthanam chaya chitrani pashyati. So now she is seeing all these photographs. Tanaya says, "Mataha pizza, pav bhaji, sizzlers, ityadini khadyani drushtva, lala itam me sukham." Now she is saying that, "Hey mother, seeing these all photographs of pizza, pav bhaji, sizzler, ityadini khadyani drushtva, so seeing the photographs of such eatable items, lala itam me mukhaha, means my all these items have made my mouth watery. Krupaya kimapi yachatu. So please give me something." तर ती आईला काय म्हणते, "आई एवढे सगळे खाद्यपदार्थ बघून ना माझ्या तोंडाला आता पाणी सुटलंय. खरंच मला काहीतरी खायला दे." माता सेज, "चल भाषे दृष्टवती खालू." You have indeed seen the eatables in mobile phone now. अधुना खाद्य पदार्थानाम आवश्यकता एव नास्ती. तू आता ही बघितली आहेस ना सगळी. नाऊ यू हॅव सीन ऑल दीज फोटोग्राफ्स ऑन युअर मोबाईल फोन ॲज वेल. अधुना सो राईट नाऊ देर इज नो नीड ऑफ एनी फूड आयटम. ओके, सो देर इज नाऊ देर इज ॲब्सोल्युटली नो नीड ऑफ एनी इटेबल्स. अहम न यच्छामि, मी आता तुला काही देत नाही आहे. आय शॉल नॉट गिव्ह इट. तनया सेज, "चल भाषे भोजनम दृष्ट्वा बुभुक्षिता शांता कथम भवेत." तर तिला आता ती काय म्हणते की, "अगं आई, चल भाषे भोजनम दृष्ट्वा, म्हणजे त्या मोबाईल फोनमध्ये भोजन बघून बुभुक्षिता शांता कथम भवेत, म्हणजे भूक शांत कशी काय होईल." तू शी इज सेइंग दॅट हाऊ विल द डिझायर टू इट दिस सॅट बी सॅटिस्फाईड बाय सीइंग द मीन इन मोबाईल फोन. नाऊ माता सेज, "यदि एतत् सत्यम तरी कथम न जानासी यत् चल भाषेर क्रीडित्वा व्यायामः न भवति स्वास्थ्य रक्षणं न भवति." सो नाउ हर मदर इज एक्सप्लेनिंग हर, "यदि एतत् सत्यम, इफ दिस इज ट्रू, देन हाउ डू यू हाउ देन डू नॉट यू डू नॉट अंडरस्टैंड दैट प्लेइंग द गेम्स इन मोबाइल फोन इज नॉट द एक्सरसाइज. सो चल भाषेर क्रीडित्वा व्यायामः न भवति. So playing games in a mobile phone is not the exercise. Swasthya rakshanam na bhavati. So it will not maintain your health. Swasthya means health. I can say, "Yadi etat satyam," jar tula maiti ahe satya ahe, ki fakta mobile madhe photo baghun apli bhook kahi bhagnar nahiye, tar mag tasas mobile phone varti sagale khel khel vyayam honar nahi na. आपलं स्वास्थ्य रक्षण कसं होईल? हाऊ युअर हेल्थ विल बी मेंटेन गुड. तनया सेज, "परम माता मह्यम रोचते तत् चल भाषेण क्रीडनं." परंतु आई, मला मात्र त्या चल भाषा म्हणजे मोबाईल फोनवरतीच खेळायला आवडतं. व्हॉट शी इज सेईंग, शी इज सेईंग दॅट, "मदर, आय ऑलवेज लाईक टू play games on mobile phone only." Mata says, "Tanaye yad yad rochate tat tat sarva sar swasthya karam hita karam arogya purnam na bhavati." Tila samjavte. Now she is explaining her, "O Tanaya, yad yad rochate means whatever we like, rochate means like, whatever we like, tat tat sarvam swasthya karam. स्वास्थ्य करम हित करम आरोग्य पूर्णम न भवति. वॉट एवर वी लाईक इट इज नॉट ऑलवेज गुड फॉर स्वास्थ्य मीन्स हेल्थ. हित करम इज नॉट ऑलवेज बेनिफिशियल.
and arogyapurnam. It is not always hygienic. Samyak krida, paushtikam annam, rautrau nidra, arogyaya bhavati. So she is saying that playing games, samyak krida means playing games, paushtikam annam, nourishing food, rautrau nidra, sleep at the night, lead to the good health, arogyaya bhavati. म्हणजे योग्य प्रकारे खेळणं किंवा पौष्टिक अन्न खाणं आणि रात्री योग्य वेळी झोप हे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. चलभाषे आभासात्मकं विश्वं न वास्तवम्. सो शी इज सेइंग व्हॉट एव्हर वी आर सीइंग ऑन दिस मोबाईल फोन्स दॅट इज व्हर्च्युअल. ओके, सो द वर्ल्ड इन दिस मोबाईल फोन इज आभासात्मक. आभासात्मक इज नॉट रिअल, इट इज अनरिअल. विश्वम न वास्तवम, सो इट इज अ अनरियल वर्ल्ड, नॉट द रियल वन. तनयासे तर हे किम चलभाषेचे उपयोग न कर उपयोग एव न करणीय. मग ती विचारते, सो देन शुड वन नॉट यूज द मोबाईल फोन ॲट ऑल. म्हणजे कुणीही त्या मोबाईल फोनचा उपयोगच करायचा नाही का? आई काय म्हणते, तथा न, अगं तसं नाही ग, नॉट लाईक दॅट. आवश्यकतानुसार योग्य हा उपयोग हा करणीय आहे. येस, द प्रॉपर यूज अकॉर्डिंग टू द नीड हॅज टू बी मेड, किंतु अति सर्वत्र वर्जये, बट ऍक्सेस शुड बी अवॉइडेड इन एव्हरीथिंग. बरोबर आहे ना? कुठलीही गोष्ट ही योग्य प्रमाणात करायला हवी, अति सर्वत्र वर्जये, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. सो द ऍक्सेस ऑफ एव्हरीथिंग शुड बी अवॉइडेड. तनया सांगते, तनया काय म्हणते आता, आम मात इतः परम पुनः चलभाषस्य योग्यम उपयोगम करोमि. सो येस मदर, हेन्सफोर्थ आय शॅल मेक यूज ऑफ द मोबाईल फोन प्रॉपरली. योग्यम मीन्स प्रॉपरली, चलभाषस्य मीन मोबाईल फोन. सो फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स आय विल यूज द मोबाईल फोन प्रॉपरली. ओके, सो वेर एव्हर रिक्वायर्ड ओनली देअर आय विल यूज दिस मोबाईल फोन. So here her mother, she is explaining her the importance of playing games on playground, then importance of the food. The food means which food? The nutritious food, then the sleep at the night, a proper sleep at the night. This is very swasthyakaram, hitakaram, arogyapurnam. So whatever we are playing on mobile phone, this is not for the good health of a person. So this is how her mother explains her the importance of playing games on playground, having nutritious food and the good sleep.